या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा, तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वे सोलापूर। आज रोजी सिद्धार्थनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर माननीय प्रमोददादा गायकवाड यांच्या मार्फत कष्टकरी व गोरगरिबीमुळे दिवाळी सण साजरे करण्यापासून वंचित राहिलेल्या गोरगरिबांना 5 किलो गहू, 2 किलो शेंगा, 2 किलो साखर, 2 किलो डाळ, 1 किलो तेल, 1 किलो रवा, मीठ पाकिट असे प्रति व्यक्तीस पॅकेज देण्यात आलं। यावेळी युवा नेते लकी गायकवाड, मोची समाजाचे अध्यक्ष हणमंतू सायबोलू, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी भंडारे, योगेश कांबळे, कोमल माचले, उमेश जेठीतोर, श्रीकांत नारायणकर, फारुख शेख, राहुल वाघमारे, अमोल कांबळे आदी जण उपस्थित होते। गोरगरीब लोकांना दिवाळी सणासाठी आपण आपल्या फिजी ग्रुपच्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकांना 2 किलो गहू, तांदूळ, साखर, तेल, शेंगा असे 5 प्रकारचे आटम आपण पीजी प्रतिष्ठानच्या वतीने आपण वाटप करत आहे। आजच्या ह्या गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी उपस्थित असलेले मोची समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय हनुमंतूजी सायबळजी, तसेच आमचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आदरणीय देवेंद्र भंडारजी, मोची समाजाचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, कोमलजी माचलेजी, फारुख शेख, उमेश शिवसिंगवाले नारायणकर, तसेच समर्थ आमचे असे या भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून आमच्या गोरगरीब भागातील लोकांना एक जीवनावश्यक अन्नधान्य म्हणून आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तसेच आमचे शहर हातवाडमध्ये योगेश कांबळेजी, अमोल कांबळेजी उपस्थित सर्व बंधुवाची भगिनी, आज दिवाळी झाली पण आमच्याकडे जरा उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण उशीर का होईना, गोरगरिबांच्या लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचण्याचं काम आहे पी जी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहे, एवढं बोलून माझी पी जी प्रतिष्ठानचे संस्थापक आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय प्रमोद गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज लष्कर विभागातील सर्वसामान्य गरीब जनतेला गरजू अशा धान्याची आज वाटप करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय प्रमोद गायकवाड यांनी आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय सोलापूर जिल्हा यामध्ये मोची समाज संघटनेचे जनरल सेक्रेटरी आनंदजी सायबोडू, सन्माननीय कोमल मासले साहेब, नारायणकर सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय प्रमोद गायकवाडजी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून एक व्रत घेतलेलं आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात आणि लोकांच्या हितासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये ते धावून जात असतात। त्यामुळे आज आपण पाहतो की सर्वसामान्यांचा नेता म्हणून आज सोलापूर शहरात आणि महाराष्ट्रामध्ये ते प्रचलित झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या विभागातील लष्कर विभागातील सर्वसामान्य जनतेला दिवाळीच्या शुभमुहूर्ताच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी दिवाळी साजरी केलेली आहे परंतु दिवाळीच्या माध्यमातून काही लोक वंचित राहिले अशा लोकांच्या देखील घरी चांगल्या पद्धतीने दिवाळी उत्सव हा साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घरगुती जे धान्य आहे, ज्या काही मूलभूत गरजा घरामध्ये लागतात, एक आनंदी जीवन जगण्यासाठी त्या सर्व या ठिकाणी सोयी त्यांनी उपलब्ध करून सन्माननीय या विभागातल्या जनतेला जे वाटप करायचं आहे ते खरोखरच अत्यंत कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। त्यांच्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सोलापूर जिल्हा ज्यामध्ये मोची समाज अध्यक्ष या नात्यानं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। वतीने व आमच्या भागाचे महाराष्ट्राचे नेते माननीय प्रमोदजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज जे वंचित राहिलेल्या दिवाळीपासून अशा गरीब कुटुंबांना त्यांनी धान्य दिलेलं आहे, हे धान्य देताना त्यांनी सर्व समाजातील लोकांना त्या ठिकाणी लोधी समाज असू द्या, मोची समाज असू द्या, पैतर समाजाच्या नेत्या लोकांना बोलवून त्यांच्या हस्ते हे धान्य दिलेलं आहे। मी प्रमोद गायकवाडचा आभारी आहे व त्यांचं अभिनंदन पण करतो। त्यांनी कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांनी अग्रेसर असतात, आज त्यांनी आमच्या भागामध्ये राहून जवळजवळ महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी हा संत झालेला आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस हा इतिहास आम्ही सोबत आहो व त्यांनी जे कार्य केलेले आहे त्यांना शुभेच्छा देतो। मी माझ्या मनोगत संपर्क ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।